विकासाचे जय पर्व। जातोडा, मौला पटेल वस्तीचं गाव म्हणून ओळखलं जाणारं आपलं जातोडा गाव। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या गावाचा पाहिजे तसा विकास झाला नव्हता, कारण विकासासाठी आवश्यक असणारा निधी गावापर्यंत पोहोचत नव्हता। म्हणून गावकऱ्यांनी नामदार जयकुमार भाऊ रावल या तरुण नेतृत्वाला निवडून देत विधानसभेत पाठवलं। जय भाऊंनी विशेष लक्ष देऊन आपल्या गावात अनेक विकास कामं केली। आपल्या गावाच्या विकासाची सुरुवात जय भाऊंनी सामाजिक सभागृहासाठी निधी देऊन केली। त्यातून भव्य असं सभागृह बांधण्यात आलं असून वेगवेगळ्या कारणांसाठी गावकरी त्याचा लाभ घेत असतात। त्यानंतर उर्दू प्राथमिक शाळेचं बांधकाम सुद्धा भाऊंनी करून दिलंय। तसंच 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करून देऊन भाऊंनी गावातील कब्रस्तानला संरक्षण भिंत बांधून दिली। याशिवाय हायमास क्लॅम्प बसण्यासाठी सिमेंटची पाकं अशी अनेक कामं जय भाऊंनी गावात केली आहेत। आपल्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी जय भाऊंनी वेळोवेळी निधी मिळवून दिला। त्यातून शब्बीर गुलाब पटेल यांच्या घरापासून ते गुलाम नबी दिलावर पटेल यांच्या घरापर्यंत, हमीद देशमुख यांच्या घरापासून ते मियालाल देशमुख यांच्या घरापर्यंत, हरुण गुलाब यांच्या घरापासून ते भगवान महाराज यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्यात आलं। याशिवाय पीरबाबा दर्गा इथे पेवर ब्लॉक बसवून देऊन भाऊंनी गावकऱ्यांची मोठी सोय केली आहे। आपल्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जय भाऊंनी तब्बल 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे। त्यातून तापी नदीतून थेट गावापर्यंत पाणी आणलं जाणार आहे। या योजनेचं काम पूर्ण झाल्यावर आपल्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या कायम स्वरूपी निकाली निघणार आहे। याशिवाय गावातल्या ईदगाहच्या विकासासाठी सुद्धा भाऊंनी 35 लाख रुपये निधीचा प्रस्ताव दिला आहे। त्यातून तिथे कंपाऊंड, हायमास लॅम्प, पाण्याची टाकी अशी कामं करण्यात येणार आहेत। या माध्यमातून भाऊंनी गावकऱ्यांच्या धार्मिक भावना जपण्याचा प्रयत्न केला आहे। अंतर्गत रस्त्यांसह आपल्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची समस्या सुद्धा जय भाऊंनीच सोडवली आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल 3,94,00,000 रुपयांचा निधी मंजूर करत भाऊंनी नरडाणा मेलाणे जातोडे या रस्त्याचं काम पूर्ण करून दिलंय। त्यामुळे गावकऱ्यांचा रोजचा प्रवास सुखकर झाला आहे। याशिवाय सुलवाडे जामफळ उपसा योजनेच्या कामासाठी जय भाऊंनी केंद्र सरकारकडून तब्बल 2,400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून त्याचं काम देखील सुरू झालं आहे। या योजनेमुळे गावाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे। जय भाऊंमुळे शासकीय मदत आली आणि आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना ती मिळाली नाही असं कधी झालं नाही। मागच्या 5 वर्षात नैसर्गिक आपत्तीत नुकसान सहन करावं लागलेल्या शेतकऱ्यांना जय भाऊंनी बोंड अळी अनुदान, लाल्या रोग अनुदान, दुष्काळी अनुदानाचा वेळोवेळी लाभ मिळवून देत दिलासा दिला। पूर्वी आपल्या गावात धार नियमनाची फार मोठी समस्या होती, ती सोडवण्यासाठी जय भाऊंनी गावठाण फीडर योजना राबवून गावात 24 तास वीज उपलब्ध करून दिली आहे। तर असा हा जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा, आपल्या जबाबदारीचं पुरेपूर भान असणारा आणि विकास कामं करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा लोकनेता आपल्याला लाभला आहे। आपल्या जातोडा गावासाठी जे जे करता येईल ते सर्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न जय भाऊंनी केला आहे। आता वेळ आपली त्यांच्या कामातून उतराई होण्याची, त्यांच्या विकासाच्या इच्छाशक्तीला बळ देण्याची। येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जय भाऊंनाच निवडून देण्याची। म्हणून चला तर मिळून निश्चय करूया, आपल्या गावाच्या विकासासाठी जय भाऊंनाच साथ देऊया।